सांगण्यासाठी किंवा विज्ञान विषयक एक जागृती करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. तुमचा जो कार्यक्रम ठेवला शाळेने हा खूप छान कार्यक्रम ठेवला आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रयोग करण्यासाठी आधी डोळ्यांनी निरीक्षण करावं लागतं. काय करावं लागतं? आधी फक्त पाहावं लागतं. पाहिल्याच्या नंतर डोक्यात विचारचक्र सुरू व्हायला पाहिजे आणि नंतर काय व्हायला पाहिजे? कृती व्हायला पाहिजे. आता विज्ञान विषय सुरू कुठून होतो? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मापासून तर मरेपर्यंत सुरू आहे बघा विज्ञान. बघा हे काय आहे? नायट्रिक ऍसिड आहे. कोणतं आहे? नायट्रिक ऍसिड. दाखवू याच्यामध्ये बघा, लिटमस पेपर माहिती आहे, दाखविले असते ना हे बघा. हा कोणता आहे? निळा. आणि हा लाल. बघूयात आपण, करून बघायचं. हा कोणता लिटमस आहे? निळा आहे. बघूया काय होतं आपण ऍसिड मध्ये टाकून. ऍसिड म्हणजे आम्ल. वरी धरू. बर, ओके ओके ओके. आता दिसतंय? दिसतंय निळा लिटमस मी आम्लामध्ये टाकतोय बघा. आता दिसतंय काय बदल? म्हणजे आम्लामध्ये निळा लिटमस काय होतो? लाल होतो. बर, दुसरं टाकू. हे कोणता आहे? लाल. कस होईल? लाल लिटमस लाल राहतो. याच्यावरून ओळखायचं हे काय आहे? आम्ल आहे. आम्ल आपल्या साहेबा घरात कुठे आहे? कोण सांगतो? अजून. बर, अजून बरोबर आहे. बरोबर आहे. कार्बोनिक आम्ल असतं युनो मध्ये. लिंबामध्ये कोणतं असतं बरं? लिंबामध्ये लिंबू. लिंबू पोह्यावर घेतो आपण ते कोणतं? सायट्रिक आम्ल. बर, चिंच खातो, आंबट आहे, कोणतं असतं बरं आम्ल? बरोबर, शाबास, छान. कोणतं? तात्कालिक आम्ल. दही पण आंबट आहे, कोणतं असतं? लॅक्टिक आम्ल. बर, हे कोणतं झालं आता? नायट्रिक आम्ल. कोणतं आहे? नायट्रिक आम्ल. बर, दुसरं एक आम्ल दाखवतो. क्या आहे? हायड्रोक्लोरिक आम्ल. कोणतं आहे? मग आम्लामध्ये निळा लिटमस कसा होईल? बर, मला याच्यामध्ये सांगा, मेणबत्तीचा प्रयोग कोणी कोणी करून बघितलाय? वा वा, छान. म्हणजे सगळ्याला माहिती आहे. या दोघ जण चला या. हाताला लाईट लागलं पाहिजे. फटाके. पहा, एका ट्रे मध्ये काय घेतलेलं आहे? पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये थोडा निळा रंग टाकलाय आणि मेणबत्ती पेटवलेली आहे. मला दिसावं म्हणून टाकलाय निळा रंग. हा, बरोबर. काल असं बरं पाणीवर या काचेच्या भांड्यामध्ये काय होती? मेणबत्ती आपण लावली होती. कारण कोण सांगतो बरं? पाणी वर आलं आता. काल बरं पाणी वर ऑक्सिजन संपला. कुठलचा? बर बर बर, ह्या काचेच्या भांड्यामधला काय संपला? ऑक्सिजन संपला. ऑक्सिजनची जागा कोणी घेतली? पाण्याने घेतली. म्हणून पाणी काय झालं? वर आलं. एवढं साधी सोपी गोष्ट आहे का नाही? हा, तर हा जो प्रयोग आहे हा याच काय? करून बघणे आणि कारण शोधणे की नेमकं असं का होत आहे. ठीक आहे, आता आपण दुसरा एक बघू. घनफळ बघूया. काय बघू? अनियमित आकाराचं घनफळ काढायचं कसं? नेमका आर्कमिडीज काय म्हणत होता आणि आपल्याला त्याच्याकडून काय शिकायचंय बघा. हे उत्सारण पात्र आहे. कोणतं आहे? म्हणजे याच्यामध्ये जो पदार्थ आपण टाकूया तेवढंच काय होईल? पाणी बाहेर पडत. तुम्ही बघितलं कधी आंघोळीला वगैरे तुम्ही पाणी घेता बकेटमध्ये किंवा ग्लासमध्ये, त्याच्यामध्ये जर काही वस्तू टाकली तर काय होतं बरं? पाणी वरत. बरं, केवढं पाणी वर येईल बरं? जितकी वस्तू असेल तितकंच ना, बरोबर. मग तोच प्रयोग आता आपण करून बघूया. बघा प्रत्यक्ष काय करेल आता.
वरून दगड आरामशीर सोडत काही नाही, फक्त काय झालं आता एवढ्याच एवढ्या दगडाचं जे आकार मान ते किती आहे, एवढ्याच आकाराचं काय निघलं बाहेर, पाणी निघलं. म्हणजे तेवढी जागा कुणी घेतली, याच्यावरून आपल्याला काय काढता येतं, आकारमान पदार्थाचं काढता येतं. अजून बरोबर आहे. अजून सांगा, साधी यंत्री धडा आहे, कप्पी आहे, काय म्हणा त्याला, कप्पी. एक चाक खात असलेल्या चाक आहे, याला काय म्हणायचं, कप्पी. याचा उपयोग आपण विहिरीवर पाणी शेजण्यासाठी करतो. ठीक आहे, काय असेल बरं, इकडे कोणतरी म्हटलं बघा, काय आहे, ताप मापी, म्हणजे एखाद्या पदार्थाची उष्णता किती आहे ते मोजण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. त्याच्यामध्ये काय असतं, पारा. बघा इथं अंशांकन खुणा केलेल्या असतात. जर समजा गरम पाण्यामध्ये आपण याला बुडवलं तर हे पाण्याचं आता हे जे पाण्याचं तापमान आहे हे सांगतं लगेच, आता किती पाण्याचं तापमान आहे बघा. याचं तापमान आहे सध्या आता 36 अंश, किती आहे, 36 अंश तापमान. नहीं पोटा साथी नको लागो जीवा सधा, मतलबा पाठी तरसती कवा जाऊ, देवा भूतिया पोटा तो पेटवारे सुलाता, मना ताट वाटी नको लागो जीवा सधा, मतल बापाठी नको लागो जीवा सधा, मतल बापाठी शेताले पुपाटी नको लागो जीवा आता, मतल बापाठी नको लागो जीवा आता, मतल बापाठी. धन्यवाद. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. वा छान, चला करा सुरुवात आता.